सिक्स्थ पेस्ट आहे मँगोची, शूट बोरर, सायंटिफिक नेम क्ल्युमेटिया ट्रान्सवर्सा, आणि फॅमिली नॉक्ट्युडे आणि ऑर्डर लेपिडोप्टेरा. तर नेचर ऑफ डॅमेजमध्ये काय बघा, कॅटरपिलर फीड्स ऑन टेंडर लिव्ज इनिशियली, टेंडर लिव्जवर फीड करतो आणि देन काय करतो तर ग्रोईंग शूटमध्ये बोरिंग करतो तो, फ्रॉम ग्रोईंग टिप डाऊनवर्ड टू किल द शूट कम्प्लिटली. पूर्ण तो शूट टिप काय करतो तर पूर्ण किल करतो. मॅनेजमेंटमध्ये बघा, क्लिपिंग ऑफ अँड डिस्ट्रक्शन ऑफ अफेक्टेड शूट, जे अफेक्टेड शूट आहेत ते काढून टाकायचे. केमिकल कंट्रोलमध्ये कार्बरिल किंवा क्युनॉल फर्स्ट किंवा ॲट द टाईम ऑफ न्यू फ्लॅश, न्यू फ्लॅशच्या वेळेस हे आपण काय करू शकतो, स्प्रे करू शकतो. देन सेवन्थ पेस्ट आहे स्लग कॅटरपिलर, सायंटिफिक नेम पारसा लेपिडा अँड फॅमिली लिमॅकोडिडे अँड ऑर्डर लेपिडोप्टेरा. तर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, कॅटरपिलरमध्ये बघा फ्लेशी स्लग लाईक असतात आणि ग्रीनिश बॉडी असते व्हाईट लाईनमध्ये. देन चार रोज असतात स्पिंडी टिप रेड किंवा ब्लॅक, त्यामुळे काय होतं इरिटेशन होतं अँड पेन ड्यू टू ग्लँड्युलर सिक. बघा त्यानंतर अडल्ट ग्रीन विंग्स विथ प्रॉमिनंट डार्क पॅच ॲट द बेस ऑफ इच फॉर्मिंग. त्यानंतर लाईफ सायकल, मॉथ ले एग्ज फ्लॅट शायनिंग एग्ज इन बॅचेस ऑफ 20 to 30 ऑन अंडर सर्फेस ऑफ लिव्ज. तर ओवी पोझिशन कुठं होतं तर अंडर सर्फेस ऑफ लिव्ज. त्यानंतर कॅटरपिलर लिव्जवर फीड करतात आणि जो फुल्ली ग्रोन लार्वा आहे 2.5 mm अप्रॉक्झिमेटली असतो. अँड लार्वा पजस स्पाइन्स, लार्वाला स्पाइन्स असतात विच कॉज इरिटेशन अँड पेन इफ टच होतं. जर त्यांना आपण टच केल्यानंतर ते काय होतं इरिटेशन होतं. देन प्युपेशन कुठं होतं तर स्टीमवर होतं, ऑन स्टीम, लक्षात ठेवा. स्लग कॅटरपिलरमध्ये इन कॉम्पॅक्ट इलिप्टिकल कोकून. नेचर ऑफ डॅमेज काय आहे स्लग कॅटरपिलरचं तर फीड ग्रेगरियसली ऑन द लिव्ज अँड कॉज डिफॉलिएशन लिव्हिंग ओनली द मिडरिप अँड वेन्स. तर काही काही जर तुम्ही झाडांचं बघितलं तर फक्त मिडरिप आणि व्हेन तिथं अवेलेबल असतात. तर ते काय होतं तर जे अशा प्रकारचे जे पेस्ट आहेत तर त्यामुळे ते पूर्ण डिफॉलिएशन होतं, पूर्ण जे पानाचा जो भाग आहे किंवा जे फॉलिएशन आहे ते पूर्ण संपून जातं. मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये आपण काय करू शकतो तर लाईट ट्रॅप इन्स्टॉल करू शकतो. जेव्हा ॲडल्ट मॉथ कॅटरपिलर जेव्हा असतो कॅटरपिलरचा इमर्ज होतो, त्यानंतर केमिकल कंट्रोलमध्ये क्युनॉल फर्स्ट आपण काय करू शकतो, स्प्रे करू शकतो. देन नेक्स्ट आहे थ्रिप्स. तर थ्रिप्स आजचं बॉटॅनिक सॉरी सायंटिफिक नेम आहे थ्रिप्स हवायन्सिस, फॅमिली थ्रिपिडे अँड ऑर्डर आहे थायसानोप्टेरा. तर थ्रिप्स मेनली इन्फेस्ट फ्लावर अँड टेंडर फ्रुट्स आणि ते काय करतात, जे टेंडर फ्रुटचे टिश्यू आहेत ते लेसरेट करतात आणि उजिंग आउट सॅप जो आहे तो सक आउट करतात. डॅमेजमुळे काय होतं तर स्कॅब फॉर्म होतात फ्रूटवर, त्यामुळं काय होतं त्यांची मार्केबिलिटी लूज होते, ठीक आहे, स्कॅब फॉर्मेशन होतं. त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये काय करू शकतो, केमिकल कंट्रोलमध्ये ॲसिफेट वापरू शकतो. त्यानंतर जेव्हा कधी वापरू शकतो, जेव्हा थ्रिप्स आर फाउंड अलॉंग विथ मँगो हॉपर, मँगो हॉपर सोबत जर थ्रिप्स असतील तर तेव्हा आपण काय वापरू शकतो, ॲसिफेट वापरू शकतो अँड थिओमेथॉक्झन सुद्धा रिकमेंडेड आहे. त्यानंतर नाइन्थ पेस्ट आहे आणि लास्ट पेस्ट आहे मँगोची, दॅट इज लीफ गॉलमेज. लीफ गॉलमेजला सायंटिफिक नेम आहे ॲमराडिप्लॉसिस इकानो गॅलिपर्डा किंवा प्रोकॉन्टेरिनिया मॅटियाना अँड फॅमिली आहे सेसिडो मायडिए अँड ऑर्डर आहे डिप्टेरा. फ्लाईज आर मॉस्किटो लाईक, फ्लाईज जे असतात ते मॉस्किटो लाईक असतात आणि मॅगोट कसे असतात तर स्मॉल असतात, येलो असतात आणि अपडस असतात. तर एरिया ऑफ ओविपोजिशन पंक्चर काय असतात तर ऑन लीफ, ओविपोजिशन ऑन लीफ असतं आणि त्यामुळे नंतर त्याचं काय होतं तर गॉल तयार होतात त्याचे आणि मॅगोट्स फीड विद इन दी गॉल्स. मॅगोट काय करतात तर त्या गॉल्समध्ये फीड करतात. मॅनेजमेंटसाठी आपण काय करू शकतो तर स्प्रेईंग NSKE 5% किंवा क्युनॉल फोर्स आपण वापरू शकतो न्यू ॲट न्यू फ्लॅश इज इफेक्टिव्ह, ठीक आहे. तर या होत्या 9 पेस्ट मँगोच्या.